स्पोर्ट्सचा संघ फिल्डिंग क्षेत्ररक्षण करायला सज्ज झालेला आहे. सत्या इलेव्हन कडून दोन फलंदाज संदीप आणि मयूर सत्या इलेव्हनचे ओपनर दोन. स्ट्राईकला संदीप, पहिलं षटक टाकण्यासाठी आरंभ सज्ज झालेले आहे. आरंभ गोलंदाजीचा आरंभ करतील साई स्पोर्ट साठी संदीप आणि मयूर सत्या इलेव्हनचे दोन तडाखेबंद फलंदाज. स्ट्राईक घेत आहेत संदीप, गोलंदाजीला आहेत आरंभ. सहा षटक, दोन्ही संघ विजयाच्या प्रतीक्षेत. पहिली मॅच झाली होती त्यात सत्या इलेव्हनचा पराजय झाला होता, दुसऱ्या मॅच मध्ये साई स्पोर्ट्सचा पराजय. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या प्रतीक्षेत. बघूया ह्या सामन्यात कोण विजयी होत आहे. चला, स्कोरर्स रेडी, अंपायर्स रेडी, बॅट्समन रेडी, बॉल रेडी, सुरू करूया तिसरा सामना. साई स्पोर्ट्स विरुद्ध सत्या इलेव्हन. आरम यांचा पहिला चेंडू, संदीप यांनी जोरदार टोलवलेला आहे, छान क्षेत्ररक्षण केलंय. खूप ग्राउंड कव्हर केलंय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण साई स्पोर्ट्स कडून. एक बॉल एक. स्ट्राईक वर आलेत मयूर, पहिल्यांदाच बॅटिंग ह्या सामन्यात करतील. आरंभ दुसऱ्या बॉलसाठी सज्ज आणि फुल टॉस घेतलेला आहे चेंडू, सुंदर टोलवलाय मागे, चौकार. हा हा करा ना. मयूर यांनी पहिलाच चेंडूवर चौकार लगावलेला आहे. दोन चेंडूत पाच धावा सत्या इलेव्हन यांच्यासाठी. पुढील चेंडू टाकायला आरंभ सज्ज. पुन्हा एकदा फ्लिक मारण्याचा प्रयत्न, एक धाव नक्की मिळेल मयूर यांना. स्ट्राईक वर आलेले आहेत संदीप, तीन चेंडूत सहा धावा सत्या इलेव्हनच्या. आणि बॉल सुटलेला आहे, चार धावा अवांतर मिळालेले आहेत आणि वाईड सुद्धा पाच, एकूण धावा अवांतर, वाईड प्लस फोर. आणि पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा वाईड, गती कमी करण्याच्या प्रयत्नात अवांतर धाव देत आहेत आरंभ. बॉलिंग साइड चेंज केली आरंभ यांनी, राईट आर्म राउंड आता येत आहेत, बघूया काय होतं. एज आणि गॉन, संदीप यांची पहिली विकेट. सुंदर असा कॅच घेतलेला आहे नागेश यांनी.
पहिल्याही सामन्यात नागेश यांनी उत्कृष्ट बॅकिंग दिलं होतं कीपरला. आता दोन जण आलेत, विनायक आणि नागेश, दोघेही कीपरला बॅकिंग द्यायला सज्ज. संदीप यांची विकेट, एज लागली नागेशकडे, हातात बॉल, झेल टिपलाय त्यांनी. पुढील फलंदाज अकबर, धुवाधार फलंदाजीसाठी ओळखले जातात, बघूया काय करतायत अकबर. आणि वाईड, पुन्हा एकदा आरंभ यांचा तिसरा वाईड या षटकातला. गती कमी करायला जात आहेत पण लाईन चुकतेय. अकबर सुरू झालेले आहेत, पहिला षटकार अकबर यांच्या बॅट मधून. शॉर्ट पिच डिलिव्हरी, तेवढा जोर कस प्रहार अकबर यांच्या बॅट मधून. टेनिस क्रिकेट मध्ये बऱ्याच वेळा त्यांच्या बॅटिंगच दर्शन घडलेलं आहे. रबरी बॉल क्रिकेट मध्ये मी तरी पहिल्यांदाच बघतोय अकबर यांना बॅटिंग करताना. आणि पुन्हा एकदा बॉल टोलवलेला आहे, यावेळी मात्र चौकार. 1-6, 1-4 आतापर्यंत अकबर यांच्या बॅट मधून. एक ओव्हर नंतर स्कोर आहे 23-1 गडी बाद. 1 ओव्हर 23 फॉर 1, 7-11. पुढील गोलंदाजी सौरभा, कर्णधार स्वतः गोलंदाजीला आलेत. एका ओव्हर मध्ये 23 रन आरंभ यांच्या गोलंदाजीला. मयूर स्ट्राइक वर, सौरभा बॉलिंगला आलेले आहेत. बॉल चेक करतायत दोन्ही फलंदाज, अंदाज घेत आहेत 23 रन. एक ओव्हर नंतर एक गडी बाद. चला षटकाचा पहिला चेंडू, स्लो डिलिव्हरी, मयूर यांना अंदाज आला नाही, बॉल तिथल्या तिथेच राहिला, पण तरीही एक धाव घेण्यात यशस्वी. अकबर यांनी कॉल दिला होता, अकबर आलेत स्ट्राइक वर. सुरुवात केली आहे स्लोअर डिलिव्हरीनी आणि बुंद्यात दिला अकबर यांना 6 रनसाठी. अगदीच बुंद्यात अकबर यांच्यासाठी सोपा शॉट, 6 रन, सेकंड 6 अकबर यांची. पुन्हा एकदा जोरकस फटका लगावला होता, थ्रो करेपर्यंत एक धाव पूर्ण अकबर यांनी केलेली आहे. मयूर आलेत पुन्हा एकदा स्ट्राइक वर. सौरभा, 3 चेंडू झालेत सौरभा यांचे. अकबर 4 चेंडूत 17 धावा, मयूर 3 चेंडूत 4 धावा. व्हाइट बॉल अंपायर द्वारा दिला गेलाय. लेग स्टंप पासून अगदीच कमी अंतरावर बॉल होता, पण तरीही वाईडच देण्यात येईल. पुढचा चेंडू सौरभा, मयूर मारण्याच्या नादात बोल्ड झालेले त्रिफळाचीत. सौरभा यांना विकेट मिळालेली आहे. मयूर 4 या धावसंख्येवर बाद झालेत, 4 चेंडूत 4 धावा.
पुढील फलंदाज आशिष पहिल्याच चेंडू मध्ये कृपया आशिष पहिल्या चेंडूत दोन धावा काढल्या. आशिष जोरात मारण्याच्या नादात एज लागली होती पण कॅच नाही होणार आणि पुन्हा एकदा दोन धावा आशिष यांच्या. नो बॉल दिलेला आहे कमरेच्या वर फुल टॉस. नो बॉल आहे हा. फ्री हिट पुढील चेंडू फ्री हिट. कृपया सर्वांना विनंती कमेंटेटरच्या आजूबाजूला बोलू नका सगळा आवाज युट्यूब वर जातोय. कृपया शांतता राखा. पुढील चेंडू सौरभ यांचा फ्री हिट आहे या चेंडूवर. आशिष पुन्हा एकदा जोरात मारायच्या प्रयत्नात होते पण तिन्ही फिल्डर बीट झालेत. कीपर बीट विनायक बीट नागेश बीट झालेत. बॉल अचानक टर्न होऊन बाजूला गेला आणि चार रन मिळाले आशिष यांना. फ्री हिटचा उपयोग झालेला आहे. चार धावा मिळालेत. 2-41 23 होता. 2-41 ला 2 सत्या 11. पहिल्या ओव्हर मध्ये 23 धावा होत्या. पुढच्या ओव्हरला 18 धावा मिळाल्या. 41 अकबर आलेला आहे स्ट्राईक वर. पुढची ओव्हर टाकायला विनायक सज्ज होत आहेत. ग्लास आहेत. पुढील ओव्हर टाकायला विनायक सज्ज होत आहेत. फिल्डिंग सेट करतायत. अकबर सज्ज. 2-41 धावा 2 गडी बाद सत्या 11 से. अकबर यांच्यासाठी एक सूचना. या ओव्हर मध्ये 3 सिक्स आल्या तर त्यांना 500 रुपये देण्यात येणार आहेत उदय यांच्याकडून. आपल्या ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार श्री नरेश म्हस्के यांचे स्वीय सहायक उदय. अवांतर चेंडू आहे पण थोडस ताळमेळ राखण्यात यशस्वी. वाईट डिलिव्हरी आहे. दोन्ही बॅट्समन मध्ये थोडस ट्युनिंग कमी दिसलं. आशिष धावत आले पण अकबर तयार नव्हते रन काढण्यासाठी. पुढील चेंडू विनायक यांचा. पुन्हा एकदा वाईट बॉल. अवांतर धाव विनायक यांची. लगातार 3 सिक्स आहे.
विनायक यांच्या पहिल्याच चेंडूवर एक षटकार आला होता, त्याच्यानंतर दोन वाईड आणि आता एक लीगल डिलिव्हरी टाकली आहे विनायक यांनी. अकबर यांनी सरळ बॉल टोलवलाय, चार रन मिळालेले आहेत. नो चान्स फॉर फिल्डर, स्ट्रेट स्ट्रोक विनायक यांच्याकडून अडला गेला असता तरच, नाहीतर फिल्डरला मागे अजिबातच चान्स नाही. या षटकात तीन चेंडू झालेत, 53-2 सत्या 11. आणि टोले जंग षटकार, आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार अकबर यांच्या बॅट मधून. हा वैयक्तिक चौथा षटकार अकबर यांचा, ह्या षटकातला दुसरा वैयक्तिक चौथा षटकार. 59-2 दोन बॉल बाकी या षटकाचे. विनायक यांनी साइड चेंज केलेली आहे, राइट आर्म राउंड. आणि पुन्हा एकदा जोरदार षटकार, 6 रन पुन्हा एकदा अकबर यांच्या बॅट मधून. तिसरा षटकार अकबर यांचा. शेवटचा चेंडू विनायक यांच्याकडून. बॉल कीपर कडे येईपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत अकबर यांनी. स्कोर आहे 67, 3 ओव्हर नंतर 67, 2 विकेट गेल्या आहेत. आणि स्ट्राइक वर आहेत आशिष बॉलर सौरभा. एज होती, कॅच चा चान्स होता, 1 रन मिळालेली आहेत. अकबर पुन्हा एकदा स्ट्राइक वर, 10 बॉल मध्ये 41 धावा अकबर यांच्याकडून. 10 बॉल 41 झाल्यात आतापर्यंत. मगच्या मॅचला 17 चेंडूत हाफ सेंचुरी झाली होती, बघूया तो रेकॉर्ड तोडतात का अकबर. आणि सुंदर असा षटकार पुन्हा एकदा अकबर यांच्या बॅट मधून. संडे स्पेशल अकबर यांच्याकडून, 11 चेंडूत 47 धावा. एज लागलेली आहे आणि कॅच पकडण्यात यशस्वी अकबर झेलबाद झालेले आहेत. आउटसाइड एज लागून बॉल गेला रत्नाकर यांच्याकडे. रत्नाकर यांनी एकदा प्रयत्न केला पण दुसऱ्या प्रयत्नात बाद करण्यात यशस्वी अकबर यांना. बॉल बाउन्स झाला होता हातात एकदा पण कॉन्सन्ट्रेशन ठेवून. 12 बॉल 47 अकबर यांच्या दुवाधार धावा. सौरभा पुढील चेंडूसाठी. अनिकेत आलेत बॅटिंगला. तीन बॉल झालेत.
आउट. लागोपाठ विकेट. साई स्पोर्ट्स कम बॅक करतात मॅच मध्ये. हॅट्रिक बॉल आहे सौरभ यांच्यासाठी. दोन चेंडू दोन झेलबाद. पुढील फलंदाज महेश. सौरभा हॅट्रिक वर आहेत. दोन चेंडू बाकी आहेत अजून. 74 चार विकेट आहेत सत्या इलेव्हनच्या. 3.4 षटकात 74 चार. हॅट्रिक बॉल सौरभा यांचा. बघूया काय होत आहे. महेश आहेत स्ट्राईक वर. लेफ्टी बॅट्समन महेश. सौरभा यांच्या या षटकातील दोन चेंडू बाकी. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर झेलबाद झाले फलंदाज. हा हॅट्रिक बॉल सौरभा यांचा. सुंदर असा चेंडू, सुंदर असा यॉर्कर बॉल. हॅट्रिक ओकलेली आहे पण छान कमबॅक केला सौरभा यांनी. आणि पर्यायाने साई स्पोर्ट्सने मॅच मध्ये 74 चार धावा होते, आता एक धाव मिळाली 75 चार. शेवटचा चेंडू चौथ्या ओव्हरचा. 75 for 4. आशिष स्ट्राईक वर. आणि बोल्ड बोल्ड झालेले आहेत आशिष. हॅट्रिक मिळाली नसली तरी ओव्हर हॅट्रिक मिळाली आहे सौरभा यांना. एकाच षटकात 3 विकेट सौरभा यांच्या खात्यात. 75 for 5 नाव. सत्या 11 आफ्टर 4 ओव्हर्स. दोन षटक अजूनही बाकी. दोन ओव्हर्स बाकी आहेत. 75 स्कोर झालेला आहे. रत्नाकर आलेला आहे बॉलिंगला. विजय नवीन फलंदाज. महेश स्ट्राईकला. रत्नाकर बॉलिंगला आलेले आहेत. बघूया काय करतात. दोन ओव्हर 12 बॉल बाकी आहेत अजूनही या इनिंगचे. 75 for 5 सत्या 11. आणि पहिला चेंडू 6 रन्स. पहिला चेंडूवर 6 धावा महेश यांना. 81 for 5. रत्नाकर बॉल आपटायला गेले पण तेवढी उसळी नाही मिळाली बॉलला आणि लेगला षटकार. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल गेलाय. दुसरी 6. दोन चेंडू 12 धावा रत्नाकर यांच्या. साइड चेंज केलेली आहे. रत्नाकर यांनी साइड चेंज केली आहे. बघूया राइट आर्म राउंड. आता राईट आर्म ओव्हर, सॉरी लेफ्टी बॅट्समन आहे. एकदा फिल्डर चेक करतायत. आणि पुन्हा एकदा लेग साइडला बॉल आणि 4 रन. 4 रन ह्यावेळी. 3 चेंडूत 16 धावा. आणि पुन्हा एकदा सिक्सर. जितके बॉल आपटतील तितके सीमा पार जात आहेत. ओव्हर मध्ये 6 ची ही हॅट्रिक झालेली आहे.
आणि पहिला निर्धाव चेंडू रत्नाकर यांचा, शेवटचा चेंडू आहे पाचव्या षटकाचा. एज अँड गॉन, सुंदर असा कमबॅक रत्नाकर यांचा. पहिल्या चार चेंडूत 22 धावा दिला रत्नाकर यांनी, पण पुढील दोन चेंडू निर्धाव आणि त्यात एक गडी बाद. पुढील फलंदाज रमेश महेश बाद झालेले आहेत. पुढील फलंदाज रमेश वैभव बॉलिंगला आले. 5 ओव्हर्स 97 फॉर 6 आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर या मालिकेतला आहे 101. बघूया 7-11 हा स्कोर मोडतात का. 97 फॉर 6 आणि जोरदार फटका लगावलेला आहे. 4 रन आतापर्यंतच्या मालिकेतला हायेस्ट स्कोरशी बरोबरी 7-11 संघाची. 101-6 7-11 आफ्टर 5.1 ओव्हर्स. 5 चेंडू अजूनही बाकी. पुढील चेंडू वैभव, फिल्डरच्या हातात बॉल, पण एक धाव घेण्यात यशस्वी. 102-6 5.2 ओव्हर्स. वैभव तिसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राइकवर आहेत रमेश. फुलटॉस चेंडू, नोचा इशारा दिला अंपायर यांनी. नो बॉल आहे हा. फ्री हिट मिळेल पुढच्या बॉलला. 6 धावा आणि 9. 109 पुढील चेंडू आहे फ्री हिट. रमेश पहिला चेंडू खेळले होते, 6 रन मारलेत. बघूया पुढील चेंडूत काय करतात. आणि मिस झालाय बॉल, पण 22. 2 चेंडू अजूनही बाकी ह्या इनिंगचे. पुढील चेंडू वैभव यांनी टाकलाय, सुंदर असा फटका. 6 रन मिळत आहेत विजय यांना. 122 रन झालेत आतापर्यंत आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा. शेवटचा चेंडू 122-6 आहेत. विजय फलंदाजी करतायत. शेवटचा चेंडू फुल टॉस मिळालेला आहे. फिल्डर नीट बघून चेंडू थ्रो केलाय. 3 रन साठी गेले, पण रन आउट झालेले आहेत शेवटच्या चेंडूवर. 124 खूप मोठं लक्ष साई स्पोर्ट्स संघासाठी. 124 रन झालेले आहेत 7-11. तिसऱ्याला आउट हा. एकशे चोवीस रन 7-11 6 ओव्हरमध्ये. साई स्पोर्ट्स संघाला 125 रन हवे आहेत 6 ओव्हर. 36 चेंडूत 125 धावा.
बस ना खिलाड़ी वाहे वाहे जियो खिलाड़ी वाहे वाहे। असेल तर सहा षटकात 125 धावा हव्या साई स्पोर्ट संघाला, सत्या लेवनने 124 धावा केल्या होत्या सहा षटकात, 7 गडी बाद झाले होते त्यांचे, प्रत्येक बॅट्समनने काही ना काही कॉन्ट्रीब्युशन दिलं, त्याचप्रमाणे साई स्पोर्ट संघालाही हा सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक बॅट्समनचं कॉन्ट्रीब्युशन लागेल। आणि मोहन बॉलर आहेत मयूर। पहिला चेंडू टप्पा पडलाय फिल्डरच्या पायाशी आणि उडून डोक्यावरून 4 रन। पहिला चेंडू 4 धावा।
नाही ना, फक्त ज्यांना नाश्ता किंवा जेवण घेऊन जायचं तेवढे. रिसेंटली आणि ते म्हणजे युरिन नंतर होत ना, त्याच्यामुळे जास्त हे झालं. पुढे आणून ठेव तिकडे आणून ठेव तुझं. नाही नाही आज नाही नाही आता काय. आणि आता एकदम स्टेबल आहे, युरिन चालू झाल्यामुळे. अच्छा अच्छा नाही नाही 5 ते 7 आहे विजिटिंग. जवळजवळ रन रेट हवा आहे, 12 रन पुरणार नाहीयेत साई स्पोर्ट्सला. चार्ज करावं लागेल थोडं बॅट्समन्सना जर हा सामना जिंकायचा असेल तर. पुढील ओव्हरसाठी आलेत आशिष. स्ट्राईकवर सूरज. वन बाउन्स 4. सुंदर असा शॉट सूरज यांच्याकडून. 16 7 चेंडूत 16 धावा साई स्पोर्ट्स. बिनबाद आशिष यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. आशिष यांना टिप्स देताना फिल्डर. एज लागली होती सत्या. हे बॉल अडवायला गेले पण बॅकिंग चांगलं आहे मागे कीपरच्या, त्यामुळे एकच धाव मिळाली. 17 बिनबाद 1.2 ओव्हर्स नंतर साई स्पोर्ट्स. स्ट्राईकवर आलेत मोहन. एज लागलेली आहे, कॅश पकडायचा प्रयत्न उदय यांच्याकडून पण अयशस्वी. दुसऱ्या रनला गेलेत आणि दुसरी रन पूर्ण. मोहन उंच फटका मारण्याच्या नादात, एज लागली पण फिल्डर पासून दूर असल्यामुळे कॅच नाही. 2 धावा मिळाल्या पुढील चेंडूसाठी. आशिष सुंदर असा फटका, जोरदार शॉट मोहन यांच्या बॅटमधून आलेला आहे. सुंदर असा फटका, मला वाटतं ह्या इनिंगची पहिली सिक्स मोहन यांनी मारलेली आहे. 25 धावा झाल्यात 10 चेंडूमध्ये.
1.4 ओव्हर्स 25 फॉर नो लॉस साई स्पोर्ट्स. आशिष पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि पुन्हा एकदा बॉल टोलवलाय बाउंड्री. 4 रन्स. सुंदर फटकेबाजी मोहन यांनी सुरू केलेली आहे आणि त्याची गरजही आहे साई स्पोर्ट्सला हा सामना जिंकायचा असेल तर. 1-6, 1-4 29 धावा. लास्ट बॉल उरलाय. 5 बॉल झालेत. लास्ट बॉल फॉर दिस ओव्हर. आशिष इज रेडी. 29 पुन्हा एकदा जोरात फटका मारायच्या नादात पण आशिष यांचा चांगला चेंडू. एकही धाव आलेला नाही शेवटच्या चेंडूवर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29-0 साई स्पोर्ट्स. चोवीस चेंडूत 96 धावा. 24 बॉल्स 96 रन्स रिक्वायर्ड. एक गोष्ट चांगली की अजून एकही गडी बाद नाही साई स्पोर्ट्सला. त्याच्यामुळे हाणामारी करायला पूर्ण वाव साई स्पोर्ट्स संघाला अजूनही आहे. पुढील गोलंदाज महेश स्ट्राईकवर आहेत. सूरज 2 ओव्हर नंतर 27 स्कोर होता 41-2. साई स्पोर्ट्स आहेत 29 बिनबाद. बिनबाद असल्याचा फायदा उठवतात का साई स्पोर्ट्स बघूया. महेश पुढील षटक घेऊन आलेत. पहिला चेंडू महेश यांचा. स्ट्राईकवर आहेत सूरज. आणि सुंदर टप्पा मारताना याला सूरज यांना. जास्त स्पीडने नव्हता टाकला पण चांगला टप्प्यावर बॉल. आणि पुन्हा एकदा मारायला गेले पण बॉल लागला नाही. रनआउटचा चान्स आहे इकडे. ओव्हर थ्रो झालाय पण बॉलर गेलेले आहेत बॉलसाठी. चांगली सूझबूझ बॉलर यांची. रन वाचवली आपल्या संघासाठी. 30 धावा पूर्ण साई स्पोर्ट्सच्या. 2.2 षटकात. धावचीत साठी संधी होती. थोडासा कॅज्युअल अप्रोच वाटला धावचीत करण्यासाठी. महेश यांना संधी होती. सुंदर गोलंदाजी करतात महेश. एक चेंडू बाकी. 5 चेंडू 2 धावा दिल्यात फक्त महेश यांनी. उत्कृष्ट गोलंदाजी. त्यातही एक बाईज होती. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर अशी ओव्हर महेश यांच्याकडून. 2 धावा या षटकामध्ये मिळाल्यात साई स्पोर्ट्सला. 31 रन झालेत 3 षटकांनंतर साई स्पोर्ट्स. 18 बॉलमध्ये 94 रन. रिक्वायर्ड रन रेट पोहोचलाय 31.33. प्रत्येक ओव्हरला कमीत कमी 32 धावा साई स्पोर्ट्सला हव्यात. 31.33 रन्स रिक्वायर्ड पर ओव्हर. 31 फॉर नो लॉस साई स्पोर्ट्स. बट दे हॅव विकेंड्स इन हँड बट देर इज नो स्कोर. सुंदर शॉट मारलेला आहे. गॅप मध्ये बॉल आहे. 2 फिल्डर बॉलवर येत आहेत. अजूनही कोणी पकडला नाही बॉल. हातात आलाय बॉल. धावत सुटलेत.
कीपर सत्या बॉल पकडण्यात अयशस्वी, त्यामुळे दुसरी रन पूर्ण करू शकले. 3.1 ओव्हर 34 फॉर नो लॉस. 3 धावा मिळाल्या आत्ताच्या बॉलला, 3 धावा. अनिकेत दुसऱ्या बॉलसाठी सज्ज. जोरात फटका मारण्याच्या नादात एज लागली, बॉल वर उडाला, सेफ झोन मध्ये बॉल. 2 रन पूर्ण केल्या. 3रा रन साठी बॅट्समन धावले नाहीयेत, पण फिल्डरनीच 3 रन धावून पूर्ण केलेत. भरपूर धावा धाव उदय यांच्याकडून. 36 फॉर नो लॉस. 3.2 ओव्हर्स. सूरज ऑन स्ट्राइक. फुल टॉस चेंडू मिस केलाय सूरज यांनी. अंपायर यांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. कृपया अंपायरशी वाद घालू नका. पंचांशी वाद संघ बाद. कृपया पंचांशी कोणीही वाद घालू नका. अंपायर्स डिसिजन इज फायनल डिसिजन. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. नो प्लस वन मागचा चेंडू. वाईड बॉल, वाईड बॉल मिळालेला आहे हा. फ्री हिट कंटिन्यू. वाईड बॉल असल्यामुळे मागच्या चेंडूचा नो बॉलचा फ्री हिट कंटिन्यू होईल. सुंदर असा उपयोग करून घेतलाय फ्री हिटचा. सुंदर शॉट मोहन यांचा, अप्रतिम शॉट. 6 रन्स. स्कोर झालाय 45. 3.3 ओव्हर्स 45 फॉर नो लॉस. मोहन 10 बॉल्स 26, सूरज 12 बॉल्स 15. पुन्हा एकदा अंपायरने नो बॉल दिलेला आहे. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करतायत पण मिळणार नाहीये. पुन्हा एकदा नो प्लस वन फ्री हिट. अजून एक चान्स आहे साई स्पोर्ट्स साठी कन्वर्ट करायला. मोठा फटका. नाही यावेळी मात्र जास्त फायदा उठवू नाही शकले सूरज. 1 धाव मिळेल त्यांना फ्री हिटचा फायदा उठवण्यात अयशस्वी. 2 चेंडू बाकी या ओव्हरचे. वाईड बॉल चा इशारा. वाईड प्लस वन. अवांतर धावा खूप मिळत आहेत या ओव्हरमध्ये. गोलंदाजांची साथ मिळतीय साई स्पोर्ट्सला. जिंकायचं असेल तर बॉल सीमारेषेपार धाडावा लागेल. पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल. सूरज फायदा उठवण्यात यशस्वी होऊ नाही शकलेत, पण आता फ्री हिटचा तरी फायदा घेतात का बघूया. फ्री हिट आहे, नो बॉल मिळालेला आहे. 51 झालाय स्कोर. शॉट मारलेला ऑफ साइडला, कोणीही दिसत नाहीये फिल्डर. 4 धावा मिळतील. फ्री हिटचा फायदा उठवण्यात यशस्वी झालेत सूरज. 4 रन्स मिळालेत. 55 फॉर नो लॉस. 3.5 ओव्हर्स. 1 चेंडू अजूनही बाकी या ओव्हरचा. 3.5 ओव्हर्स 55 फॉर नो लॉस. सूरज खेळतायत 19 वर, मोहन 27 वर. अनिकेत थोडेसे महाग. 5 चेंडू 23 धावा मिळाल्यात अजून. आणि पुन्हा एकदा शॉट मारण्याच्या प्रयत्नात आहेत. 2 फिल्डर बॉलवर धावत आहेत. दोन धावा पूर्ण करण्यात यशस्वी. 4 ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 57. 12 बॉल 68 रन. 12 बॉल्स 68 रन्स रिक्वायर्ड. रिक्वायर्ड रन रेट इज 34. रिक्वायर्ड रन रेट
34 12 बॉल 68 टू विन. एकही गडी बाद नाही साई स्पोर्ट संघाचा, पण तरीही धावसंख्या थोडीशी कमी वाटत आहे मॅच जिंकण्यासाठी. महेश आलेले आहेत बॉलिंगसाठी, पाचव्या षटकाचा पहिला बॉल टाकतील. स्ट्राईकवर मोहन, कृपया पंचांशी अपील नको, फायनल डिसिजन अंपायर घेतील. दिस इज कन्सिडर्ड ॲज थ्रो, सो ओवर थ्रोची एक रन मिळणार आहे बॅटिंग संघाला. अंपायर्स डिसिजन विल बी फायनल, प्लीज डू नॉट आर्ग्यू विथ अंपायर्स. वेळ जातो उगाच, अंपायर्सचाच डिसिजन मान्य करण्यात येईल. सुंदर असा बॉल महेश यांच्याकडून, राईट इन ब्लॉक होल, फटका मारता आला नाहीये सूरज यांना. स्ट्राईकला आलेत मोहन, चांगली फलंदाजी करतायत, 13 चेंडूत 29 धावा गेल्यात. बघूया आता काय करतात मोहन. यावरचा तिसरा चेंडू घेऊन येतील सूरज महेश, सॉरी. 4.2 ओव्हर्स, 59 फॉर नो लॉस, साई स्पोर्ट्स. अजूनही जिंकायला 66 हवेत इन 10 बॉल्स. प्लेस केलाय एक रनसाठी. पहिल्यांदाच साई स्पोर्ट्सच्या बॅट्समनकडनं असा अप्रोच दिसला की एक रन काढूनही चालेल. आत्तापर्यंत प्रत्येक बॉल टोलवायलाच जात आहेत, त्याच्यामुळे बॉल मिस होत आहेत, वाया जात आहेत, रन येत नाही आहेत. एजेंकॉन, सूरज आउट झालेले आहेत, महेश यांना विकेट मिळालेली आहे. सौरभा कर्णधार बॅटिंगला जात आहेत आता. फोर पॉइंट फोर ओवर्स, 60 for 1 साई स्पोर्ट्स. 8 बॉल्स, 65 रन्स रिक्वायर्ड, रिक्वायर्ड रन रेट इज 48.75. सौरभा बॅटिंगला आलेले आहेत, कर्णधार आहेत साई स्पोर्ट्स संघाचे. सौरभा स्ट्रेट अवे ऑफ द मार्क, 2 रन काढलेले आहेत. सुंदर कॉल दिलाय मोहन यांनी, 2 धावा काढल्या. लास्ट बॉल नाव, लास्ट बॉल, 5व्या ओव्हरचा लास्ट बॉल, 62 झालाय स्कोर, 63 रिक्वायर्ड. आणि सुंदर असा बॉल टाकून ओव्हरची समाप्ती महेश यांच्याकडून. अप्रतिम गोलंदाजी केली आहे महेश यांनी, 1 ओव्हर 63 रन जिंकायला, 1 ओव्हर 63 रन्स टू विन. अशक्य
असं हे लक्ष गाठण्याचा प्रयत्न करतील साई स्पोर्ट्स. जर साही लीगल डिलिव्हरी टाकल्या तर 63 होणं अशक्य, जास्तीत जास्त होऊ शकतं त्याच्या उलट 36 रन होऊ शकतात 6 बॉलमध्ये, 63 होणं अशक्य. यूट्यूबवरून थेट प्रक्षेपण चालू आहे. जर असा आवाज कमी करा, आपापसातलं भांडण आपापसातच ठेवा, दुनियेला ऐकवू नका. पुढील सामना स्टार स्ट्रायकर्स विरुद्ध श्याम 11. पहिली मॅच जिंकलेली टीम विरुद्ध दुसरी मॅच जिंकलेली टीम. मी फक्त अनाऊन्स केलं टॉसला वेळ आहे, टॉससाठी मी सांगेन. मध्ये आपण बॉलर आहेत संदीप, अरे लावाना दहा लोक स्लीपला, पहिला चेंडू एक रन काढण्यात यशस्वी, सत्या बॉलपर्यंत पोहोचेपर्यंत एक रन काढण्यात यशस्वी. स्ट्राईकवर आलेत सौरभा, 5 चेंडू 62 धावा. एज अँड गॉन, कर्णधार सौरभा बॅक टू पॅव्हिलियन. पाहिजे 4 बॉल, 63 झालाय, 62 पाहिजे. 62 रन्स टू विन इन 4 बॉल्स. राकेश विल बी ऑन स्ट्राइक. संदीप 2 चेंडूत 1 धाव आतापर्यंत दिली आहे आणि 1 विकेट घेतली आहे संदीप यांनी. अपोजिशन कॅप्टन आउट केलाय. सुंदर असा चेंडू, राकेश बीट झालेत पूर्णपणे संदीप यांच्या चेंडूवर. 3 चेंडूत 62 धावा. जोरात शॉट मारण्याचा प्रयत्न, कॅच घ्यायला गेले पण सुटलेला आहे हातातून. एकच धाव काढलेली आहे तोपर्यंत. चांगला प्रयत्न होता फिल्डर यांचा कॅच घेण्याचा पण अयशस्वी. 1 धाव मिळाली आहे. स्ट्राईक वर आलेत मोहन, 15 चेंडू 30 धावा गेल्यात मोहन यांनी. आतापर्यंत बेस्ट स्कोर साई स्पोर्ट साठी मोहन. वरती बॉल उडालेला आहे आणि 6 रन. बॅटला ज्या ठिकाणी बॉल लागला असं वाटलं नव्हतं की तो सीमारेषे पलीकडे जाईल, पण बॉटम एज लागून 6 रनला 1 बॉल 55 रन हवेत. 1 बॉल 55 रन्स. मीन वाईल देर इज अ टॉस हॅपनिंग. श्याम 11 वन द टॉस बट देल बी they have not decided yet what is to be done. Out hai ga? Nahi na? Chala. Teesra samna samlela hai. 53 ranni vijayi Satya 11 cha sangha. Pahili match Satya 11 harlele asle tarihi 53 ranni vijay net run rate sathi chaangla hai tyancha.
श्याम लेव्हनने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. बॅटिंग फर्स्ट, श्याम लेव्हन विल बी बॅटिंग फर्स्ट फॉर मॅच नंबर 4. श्याम लेव्हन वर्सेस स्टार स्ट्रायकर्स, फोर्थ मॅच. Meanwhile, for match 3, I would request Akbar to come and collect Man of the Match award. Akbar is Man of the Match for match number 3. 12 balls, 47 runs. Akbar yanchi dhuadhar falandaji, tya zoravar 124 run kele hote. Satya 11 sanghani. Akbar yana vinanti, Man of the Match. सब मेडल कलेक्ट करावं. 12 चेंडूत 47 धावा मारल्या होत्या. बॅटिंग बॅटिंग. श्याम लेव्हन विल बी बॅटिंग फर्स्ट. हे बघ, ही बघ, व्हाईट पिशवी आहे, व्हाईट. अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर अकबर. 12